चॅलेंज राजकीय करणं हे योग्य आहे, त्या पद्धतीने त्यांनी चॅलेंज केलं असेल तर उत्तर आम्ही त्या ठिकाणी देऊ. प्रकरण वगैरे जे काय ते काय काढले नाहीत असं नाही, काढलेले आहेत, त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी चालू आहे. स्वाभाविकच आहे, एखादा व्यक्ती जो त्या शॉकमध्ये असेल एखादं वक्तव्य त्या ठिकाणी करून जातो आणि पत्रकार परत प्रश्न विचारत असताना कुठल्या पद्धतीने विचारतात हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्याच्याचबरोबर आम्ही उत्तर देत असताना एका दुसऱ्या व्यक्तीबद्दल उत्तर एका मुलाखतीच्या माध्यमातून दिलं, पण ते उत्तर जे दुसऱ्या व्यक्तीबद्दल होतं ते जोडलं गेलं चंद्रकांत दादांच्या बाबतीत. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाबतीतली काळजी मीडियाली सुद्धा त्या बाबतीत करायची. पवार कुटुंबियांना चॅलेंज हा सगळ्यांनीच केलेला आहे, पवार साहेबांना केला आहे, दादांना केला आहे, मी तर साधा छोटा कार्यकर्ता आहे, मला सुद्धा त्या ठिकाणी चॅलेंज केलेलं आहे. चॅलेंज राजकीय करणं हे योग्य आहे, त्या पद्धतीने त्यांनी चॅलेंज केलं असेल तर उत्तर आम्ही त्या ठिकाणी देऊ. प्रकरण वगैरे जे काय ते काय काढले नाहीत असं नाही, काढलेले आहेत, त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी चालू आहे. पण राजकारणामध्ये राजकीय चॅलेंज जो कुठला असं त्या ठिकाणी असेल त्याला उत्तर आम्ही त्या ठिकाणी देऊ. त्यामुळे कुठलीही गोष्ट व्यक्तिगत होऊ नये, पण लोकांनासुद्धा सांगायचं अशा पद्धतीने शाय वगैरे टाकणंसुद्धा त्या ठिकाणी योग्य नाही. दादा, महाराष्ट्र हा खरं तर पुरोगामी आहे, पण लव जिहाद सारखे विषय, हिंदू मुस्लिम सारखे विषय काढून आता कायदा करायचं म्हणतात, काय कुठं घेऊन चालले महाराष्ट्र? माझं एक व्यक्तिगत मत आहे, माझ्यासाठी कुठलीही एखादी महिला त्याच्याचबरोबर ती कुठल्याही समाजाची असू, कुठल्याही जाती धर्माची त्या ठिकाणी असू, ती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्यांची अस्मिता त्या ठिकाणी महत्त्वाची आहे, त्यांची सुरक्षा त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. पहिलं तुम्ही शक्ती कायदा आणा, जो कायदा राज्य सरकारने पास केला तो केंद्र सरकारकडे गेला आणि तो त्या ठिकाणी छोट्याशा कुठल्या तरी कारणांमुळे त्या ठिकाणी तो रिजेक्ट झाला. पहिला शक्ती कायदा आणा आणि जी महाराष्ट्राची या देशाची 50% लोकसंख्या आहे त्यांना आधी सुरक्षित त्या ठिकाणी बनवा, मग इतर गोष्टींवर त्या ठिकाणी बोलू. कारण सगळ्या महिला या आमच्या सर्वांसाठी महत्त्वाच्या आहेत.